नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार मध्ये। आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय पैठण नगरी। खरं तर औरंगाबाद पैठण रोडवरती आपण उभे आहोत। या ठिकाणी अनेक जे शेतकरी आहेत ते चिप्स बनवून विकतात। खाद्यप्रेमींची प्रचंड मागणी या चिप्सला आहे, कारण या ठिकाणी ताजे आणि रुचकर चिप्स या ठिकाणी मिळतात। बाबांचं वय 80 वर्ष आहे आणि ते या ठिकाणी तुम्हाला चिप्स बनवताना दिसतात। दिवसभरात साधारण 10 किलो चिप्स बनवून घेतात। आपल्यासोबत जे शेतकरी आहेत शिरदर खेडकर बाबा, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात की दिवसभरात किती चिप्स बनवल्या जातात, त्याचे नेमकी भाव काय आहेत जाणून घेऊयात। बाबा नमस्कार। नमस्कार। किती किलो चिप्स दिवसभरामध्ये बनवले जातात आणि किती किलो घेतात? 10 किलो बनवतो, 15 किलो बनवतो, जसं गिराईक येईन असं बनवून देतो मी। अच्छा, किती वर्षापासून या ठिकाणी? 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून। तर काय मागील 4 वर्षातला तुमचा अनुभव? अनुभव काय, गिराईक आलं त्याचं क्वालिटी चांगली बनवतो आम्ही, एकदम फ्रेश असतात, गिराईकाची फसवणूक करीत नाहीत। अच्छा। आणि 10 किलो चिप्स बनवण्यासाठी किती तेल लागत? 10 किलोला तेल लागत 4 किलो। 4। आणि जी तळण्याची त्याची जी पद्धत आहे ती नेमकी कशी आहे, काय सांगाल? किती वेळ आपल्याला ते तळावं लागत? नाही ते कसं, जर जा खाली जाळ जास्त असन तर लवकर निघतं, जाळ कमी असन तर उशीर लागतो निघायला। आणि जेवढे कडक होते तेवढेच क्वालिटी चांगली राहते त्याची। आणि कोणत्या केळीपासून चांगले चिप्स बनतात? काय नाही, साधे गावरान केळ असेल तर सगळ्यात नंबर एक चिप्स बनवते। अच्छा। हा, टीशी केळ नको आहे। अच्छा। आणि काय किलो विक्री होते? 200 रुपये किलो विकतो आम्ही। 200 रुपये किलो। तर दिवसभरात किती कमवतो? दिवसभरात आता आम्ही दोघं जण आहेत, आम्हाला शेतीत काम होत नाही म्हणून आम्ही हे काम करतो। दिवसभरात 400-500 रुपये कमवतो आम्ही दोघं मिळून। आणि शेती किती आहे आपली? शेती 2 एकर आहे। 2 एकर। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे आपण ते जाणून घेतलेलं आहे की बाबांकडे शेती देखील आहेत, पण आता वय 80 आहे म्हटल्यावर शेतीत काम होणार नाही, त्यामुळे हा कुठंतरी जोडधंदा म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि दिवसभरामध्ये जवळपास 10 किलो चिप्स तयार केले जातात, 200 रुपये किलोनं हे विकले जातात, म्हणजे 2000 होतात। पण वाढत्या तेलाचे भाव जर बघितले तर त्यामध्ये जी सुटणारी मार्जिन आहे ती कमी आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।